विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूयात राज्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुरामुळे 10,000 हून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना पूरबाधित क्षेत्रात राबवण्यात येत आहेत. याचा आढावा घेण्यासाठी आणि पुरामुळे बाधित क्षेत्रांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सिरोंचा येथे भेट दिली आहे. त्याचबरोबर झालेल्या नुकसानीचा सर्वे करून तातडीने पंचनामे करावेत असे आदेश तालुका प्रशासनाला दिलेत. सोबतच पुरानंतर येणारे जलजन्य आजार साथरोग रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी सूचना केल्यात. गावातील पाण्याचे स्रोत निर्जंतुक करून आरोग्यविषयक गावोगावी तपासण्या राबवण्याच्या सूचना दिल्यात. जिल्हा प्रशासनाकडून काही प्रमाणात आवश्यक साहित्य पूरबाधितांना देण्यात आलंय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील 8 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यामुळे धानपीक शेतीच्या बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा आणि नदी काठालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी साचल्याने धानपीक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला वरुण राजाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झालेत. परंतु आठवडाभरापासून दररोज वरुण राजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोवणी आटोपली अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचं आणि पुराचं पाणी शिरल्याने धान पणे सडणे भीती निर्माणधीन असून भातपीक धोक्यात आलंय. शेतकरी बांध्या फोडून शेतातील पाण्याचा निचरा करत असल्याचं दृश्य सध्या शेतशिवारात दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेचा निधी रोखला नाही, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचा निधी रोखण्यात आला. याचा अर्थ असा आहे की माजी मुख्यमंत्री अजित पवार हे आधी दुजा भाऊ करत नव्हते. तो दुजा भाऊ कुणी केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला असल्याचं वक्तव्य महेश तपसे यांनी केलंय. एकनाथ शिंदे गटाविरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे पहिले खासदार संजय मंडलिक हे देखील एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचं वृत्त आहे. संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार आहेत. संजय मंडलिक यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याचा आग्रह धरू शकतात. याच आग्रहाचं कारण देत आपण शिंदे गटात जात असल्याचं खासदार मंडलिक शिंदे गटात जाणार असल्याचं दाट शक्यता आहे. खासदार धैर्यशील माने देखील उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करू शकतात असंही म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. भाजपनं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता विरोधी पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार असल्यानं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 6 ऑगस्टला मतदान होईल आणि निकाल देखील जाहीर होईल. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राज्यात शिवसेनेतील अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानला जातोय. अशात आता अमरावतीमध्ये शिवसेनेला खिंडार पडलाय, कारण शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. उपमहापौर ठाणे रमाकांत माडवी यांच्या उपस्थितीत अमरावतीच्या दर्यापूर तालुका येथील गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला असून हा मतदारसंघ अमरावतीचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली आहे. बीडच्या केज तालुक्यातून वाहणाऱ्या केजडी नदीत माशांचा महापूर आलाय. नदी पात्रातील जिवंत मासे पाहण्याकरिता स्थानिकांची मोठी गर्दी झाली आहे. शेलगाव लगतच्या वाहणाऱ्या केजडी नदीच्या पुलाजवळील नदी पात्रात प्रचंड प्रमाणात जिवंत मासे वाहत आहेत. जणू काही माशांचा महापूर आल्यासारखं एकंदरीत चित्र इथे पाहायला मिळत आहे. हे दृश्य म्हणजे नुसता जिवंत माशांचा खच आणि हेच पाहण्यासाठी स्थानिक गर्दी करतायत.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारला एक दुजे के लिए चित्रपटाची उपमा दिली आहे. दरम्यान याचवर आता भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी देखील शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. राऊत यांची अवस्था प्रसिद्ध गायक अरुण दातेंच्या गाण्याप्रमाणे झाली आहे. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी हे गाणं म्हणत भाजपचे प्रवक्ते कुलकर्णी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. परभणी शहराचा प्रचंड विस्तार झाला, मात्र शहरातील रस्ते मात्र अद्यापही तसेच आहेत. मुख्य रस्ते असो व छोटे मोठे रस्ते असो, हे रस्ते अरुंद राहिलेत. मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण या रस्त्यावर झालेलं आहे आणि यामुळेच दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण शहरामध्ये वाढत आहे. याच अनुषंगाने परभणीतील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली मागणी जवळपास मान्य झाल्यानं परभणीकरांना मोठा दिलासा मिळालाय. पुण्यात हडपसर परिसरात पत्राशेडची 12 ते 15 घरं जळून खाक झाली आहेत. यात एका विद्यार्थ्याच्या स्पर्धा परीक्षांची काही पुस्तकं जळालीत. वैदूवाडी झोपडपट्टीमध्ये ही घटना रात्री 2:30 सुमारास घडली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र सर्वच वस्तू जळाल्यानं मोठं नुकसान झालंय. तर आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या बातम्यांसोबत सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.